पाठीमागील भागामध्ये आपण हृदय पोटच्या अल्फा किरणांच्या विकिरणाचा प्रयोग अभ्यासलेला आहे. त्यावरून आज आपल्याला हृदय पोटच्या केंद्रकीय अणुप्रारूपाचा अभ्यास करावयाचा आहे. हृदय पोटच्या अणुप्रारूपामध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. अर्नेस्ट रदरफोर्ड यांनी 1911 मध्ये अणुचे केंद्रकीय प्रारूप मांडले. अणुच्या केंद्रभागी धन प्रभारित केंद्रक असते. केंद्रकात अणुचे सर्व वस्तुमान एकवटलेले असते. केंद्रकाभोवती ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत असतात. सर्व इलेक्ट्रॉनवरील एकत्रित ऋण प्रभार हा केंद्रकावरील धन प्रभारा एवढा असल्याने विजातीय प्रभारांचे संतुलन होऊन अणू हा विद्युत दृष्ट्या उदासीन असतो. परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्र यांच्या दरम्यान पोकळी असते. यानंतर आपण बोरचे स्थायी कक्षा अनुरूप यांचा अभ्यास करूया. सन 1913 मध्ये डॅनिश वैज्ञानिक निल्स बोर यांनी स्थायी कक्षा अनुरूप मांडलेले आहे. अणुच्या स्थायी कक्षा अनुरूपाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. बोरच्या अणुप्रारूपाची महत्वाची आधारतत्वे पुढील प्रमाणे आहेत. अणुच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळावर कक्षामध्ये असतात. विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरका एवढ्या ऊर्जेचे शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. पुढील भागामध्ये आपण अणुची संरचना, अणुमध्ये असणारे प्रोटॉन, न्यूट्रॉन, त्याचबरोबर इलेक्ट्रॉन यांचा अभ्यास करणार आहोत.